आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्मचाऱ्यांची व्यवस्था कामगार सेनेच्या नेत्यांनी कशा प्रकारे केलेली आहे। अशा प्रकारचे रेड हाऊसवर बसण्याचा आनंद या ठिकाणी आमचे कामगार बंधू घेत आहेत। मात्र नुसती जाहिरात करण्यामध्ये मात्र कामगार सेनेच्या पुढाने कसली कसर न सोडली आहे आणि या ठिकाणी आपण साक्षात आम्ही इथं ठाण्यामध्ये आलेलो आहोत। सॅट न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सोशल मीडियावर काही बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, त्या नेमक्या खऱ्या आहेत की खोटे आहेत ते आपण जाणून घेऊ। मुंबईत लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्टच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झालेली आहे, त्यामुळे साहजिकच जेएसटी महामंडळाला बेस्टच्या मदतीला उभे राहावे लागले आहे। शेकडो एसटी कर्मचारी मुंबईत दाखल झालेले आहेत। या कर्मचाऱ्यांना COVID-19 आजार होऊ नये यासाठी एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी पत्र दिलेले होते। या पत्राच्या अनुषंगाने कारवाईसुद्धा सुरू झाली, परंतु एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात काही कर्मचारी बसच्या टपावर बसलेले दिसत आहेत। या व्हिडिओच्या अनुषंगाने तपास केला असता हा व्हिडिओ ठाणे येथील आहे। एसटी अधिकाऱ्यांचे नियोजन चुकल्याने काही काळ कर्मचाऱ्यांना ठाणे येथे थांबावे लागले। तदनंतर कामगार सेनेने तत्काळ या व्हिडिओची दखल घेऊन कर्मचाऱ्यांची सोय लावलेली आहे। याआधी मुंबई येथे रवाना झालेल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था ग्रँड रोड येथील हॉटेल सपना व हॉटेल आरके येथे करण्यात आलेली आहे। येथे कर्मचाऱ्यांना आंघोळीला गरम पाणी मिळते, झोपण्यास सुसज्ज व्यवस्था आहे, हॉटेल नेहमी सॅनिटाईज केलेली असते। या संदर्भात काही कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेतलेल्या आहेत। इथे दररोज सॅनिटाईज, प्रत्येक रूम सॅनिटाईज केली जाते। हे बघा हा बेड, इथे या रूममध्ये ए सी पण आहे। इकडे मनोरंजनासाठी टी व्ही, बाथरूम वगैरे, आपण जर बाथरूम खोललं तर किती छान अवस्था आहे बघा, एकदम स्वच्छता आहे बाथरूमची पण, आणि आंघोळीसाठी गरम पाण्याचे हीटर वगैरे सगळं दिलेले आहे। इकडे पुढं थोडं पुढं गेलं तर गॅलरी पण दिलेली आहे, इथून आपण सगळं बाहेर बघू शकतो। आपण अशी एकदम उत्तम सोय केलेली आहे, तरी सर्व कामगारांनी काळजी करू नये। मुंबई येथे आपले कर्तव्य बजावणाऱ्या बहुतांशी चालक वाहकांची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष देऊ नका अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबई येथे आलेले सर्व चालक वाहक यांच्यासाठी सपना इंटरनॅशनल लॉज व आर के लॉज येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबई सेंटरमध्ये आलेलं आहे, तरी कामगार सेनेच्या अथक प्रयत्नांमुळे इथे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व खाण्याची अत्यंत उत्तम प्रकारे सोय करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र कामगार खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद। मुंबई इथे अत्यावश्यक सेवेसाठी आलेले आहे, त्यांची राहण्याची सोय व जेवणाची सोय अत्यंत चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार। जय इंडिया महाराष्ट्र।